माय मराठी माय बोलीचं महा चॅनल दास नाही नाश पावत योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत पित्याचे जी काय धन पुत्रा कोण वंचील योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत तुका म्हणे कडिये बैसो तेने असो निर्भर योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत पांडुरंगा करू प्रथम नमन सुसरे चरण संताची सुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं आता उपायवनवसन्तु जो अज्ञेचा अहेवतन्तु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा विठ्ठल विठ्ठल विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा हा अभंग आहे. अभंग चार चरणांचा आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल
श्री संत मोतीराम महाराज, श्री संत माधव मामा, भगवान बाबा आदि करून सकल संतांच्या चरणी वंदन प्रणाम। श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विठ्ठल 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 कीर्तन सेवेचं निमित्त काय, कारण काय हे सांगणं आवश्यक आहे। आपल्या मोजे दगडवाडी या नगरीमध्ये, दगडवाडी या गावी, आपल्या गावातील वैकुंठवासी सौभाग्यवती गयाबाई श्रीरंग मुंडे, वैकुंठवासी सौभाग्यवती गयाबाई श्रीरंग मुंडे यांच्या वर्षश्राद्धाचा आज कार्यक्रम आहे। त्यांचे पती श्री श्रीरंग महादेवजी मुंडे, तसंच वैकुंठवासी सौ गयाबाई श्रीरंग मुंडे यांचे सुपुत्र श्री लक्ष्मणरावजी श्रीरंगरावजी मुंडे, श्री भरतरावजी श्रीरंगरावजी मुंडे आणि त्यांचा समस्त मुंडे परिवार। खरं म्हणजे आपल्या दगडवाडी नगरीतील वारकरी संप्रदायातले आद्य हरिभक्तीपरायण वैकुंठवासी महादेव महाराज मुंडे यांच्या त्या सुनबाई होत्या, आणि हा परिवारच हरिभक्त परायण महादेव महाराज मुंडे ज्येष्ठ कीर्तनकार यांचा परिवार आहे। श्री संत माधव मामा आणि मोतीराम महाराजांच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी सेवा केली असे ते वैकुंठवासी महादेव महाराज मुंडे होते। तसंच कार्यक्रमाचे आयोजक श्रीरंग महादेवरावजी मुंडे यांचे बंधू हरिभक्तीपरायण श्री दत्तात्रय महाराज मुंडे हे सुद्धा कीर्तनकार आहेत। तसंच समस्त गावकरी भजनी मंडळ दगडवाडी आणि गावातील संपूर्ण महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक वंदन होऊन प्रणाम करून कीर्तन सेवेला आरंभ आहे। विठ्ठल विठ्ठल श्रद्धापूर्वक अंतःकरणानं जी क्रिया केली जाते, शास्त्रनिर्दिष्ट विधीचं पालन ज्याच्यात होतं त्याचं नाव श्राद्ध असं आहे। गरुड पुराणाच्या प्रेतकल्पामध्ये श्राद्ध विधीचं निरूपण केलेलं आहे। गरुड पुराण खूप मोठं आहे, पण गरुड पुराणाचा जो अंतिम भाग आहे त्याचं नाव आहे प्रेतकल्प, आणि त्या प्रेतकल्पामध्ये श्राद्धाचं महत्त्व सांगितलेलं आहे। शास्त्र विनिर्दिष्टम यद विधीनाम स अनुष्ठितम श्रद्धापूर्वकम इति श्राद्ध, अशी श्राद्ध शब्दाची व्याख्या तिथे आपल्याला सापडते। शास्त्रानं सांगितलेला विधी परंतु श्रद्धापूर्वक अंतःकरणानं अनुष्ठान करणं, 12 महिन्याला 1 वर्ष झाल्यावर जेव्हा तीच तिथी पुन्हा येते ज्या तिथीला देह ठेवला त्या तिथीचं नाव आहे वर्ष श्राद्धाची तिथी, आणि ते करण्याचं खूप मोठं महत्त्व आहे। पुरुषासे पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पितयाचा मरण काळ ते धर्माची वेळ अति पवित्र। विठ्ठल विठ्ठल आई वडिलाचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे। मातृदेवो भव पितृदेवो भव, आई वडिलांना देव मानावं आणि त्यांची सेवा करावी। आई वडील म्हणजे सर्व तीर्थांचं तीर्थस्थान,
सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरे तिये सेवेसी कीर शरीरे लोन कीजे माय बापे केवळ का शेतेने न जावे तीर्थाशी एवढं मोठं अगाध महात्म्य पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे आणि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वडील आहेत भूमेर गरी असे माता स्वर्गात उच्चतर पिता पृथ्वीपेक्षा आई श्रेष्ठ आहे आणि स्वर्गापेक्षा वडील श्रेष्ठ आहेत विठ्ठल विठ्ठल भाविक माय बापू हो श्री संत निवृत्तीनाथ महाराज एका दिवशी ज्ञानोबरांना बोलावून घेतलं आणि म्हणाले ज्ञानदेवा तुम्ही अध्यात्माचं कार्य खूप मोठं केलंय श्रीमद भगवद्गीता संस्कृतातलं गूढ ज्ञान गुह्य रहस्य ज्ञानेश्वरीच्या रूपानं जगासमोर ठेवलं अमृतानुभवाच्या रूपानं गुह्य अध्यात्म जगासमोर ठेवलं चांगदेवाला 65 ओव्यांचा उपदेश करून आत्मबोधावर आरूढ केलं अज्ञानी लोकांनाही परमार्थ शिकवावा म्हणून हरिपाठ सांगितला अनेक ग्रंथ केले ज्ञानदेवा तुम्ही परमार्थ सगळ्यांपर्यंत पोहोचवला एक गुरु एक शिष्य परंपरा ज्ञानोबऱ्यांपर्यंत येते परंतु ज्ञानोबऱ्यांपासून पुढे मात्र परमार्थाचा मार्ग सगळ्या जगाला दिला ज्ञानराजा माझं कार्य आता संपन्न झालेलं आहे माझी इच्छा आहे ज्या क्षेत्रामध्ये मला गुरूंची भेट झाली त्याच क्षेत्रामध्ये जाऊन आता समाधी घ्यावी म्हणून मी त्र्यंबकेश्वरला जातो आणि समाधी घेतो ज्ञानोबऱ्यांना निवृत्तीनाथाने सांगितलं ज्ञानोबरा ऐकत होते सगळं निवृत्तीनाथांचं म्हणणं ऐकलं मग माऊली बोलतात निवृत्तीनाथ महाराज मोठेच आहेत ज्ञानोबऱ्यापेक्षा अधिकारणी मोठे आहेत गुरु आहेत त्यांचे आणि वयानेही मोठे आहेत मोठे बंधू आहेत 1.5 वर्षांनी मोठे आहेत दोघा भावंडामध्ये अंतर 1.5 वर्षाचं निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्मानंतर 1.5 वर्षाला बरोबर सांगायचं म्हणजे 19व्या महिन्यामध्ये ज्ञानोबऱ्यांचा जन्म आहे त्या अर्थानं ते वयानेही मोठेच आहेत आणि थोरले बंधू आहेत पण गुरु शिष्याच्या नात्यामध्ये ज्ञानोबऱ्यांनी कधी भाऊ पण आडवं येऊ दिलं नाही जीवनामध्ये जर एखाद्याशी 2 नाते असतील आणि त्याच्यात गुरु शिष्याचं 1 नातं असलं तर ते श्रेष्ठ असत भाऊ गुरु असले तर त्यांचं बंधू पण मध्ये आणू नये गुरु शिष्याचं नातं निभवणं गरजेचं आहे कधी भाऊ कारण भावाचं नातं बरोबरीचं असतं भाऊ म्हणजे बरोबरीचा हिस्सेदार आहे की नाही थोरला असेल किंवा धाकटा असेल पण बंधुत्वाचं नातं कधी ज्ञानोबऱ्याने आणलंच नाही निवृत्तीनाथ म्हणजे सद्गुरूच आणि म्हणून ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना ज्ञानोबरा म्हणतात ग्रंथु नोहे जे साचे वैभव आहे ती श्री गुरु कृपेचे हा ग्रंथ नाही
हे माझ्या श्रीगुरूंच्या कृपेचं वैभव आहे, ऐश्वर आहे. विठ्ठल विठ्ठल नानोबर आणि निवृत्तीनाथांना म्हणतात, दादा मी आजपर्यंत तुमच्या कोणत्या निर्णयाला ना म्हणालो नाही, कोणती आज्ञा मोडली नाही, क्षमा करा, पण तुम्ही जे म्हणता हे मला मान्य नाही. का ज्ञानोबा काय झालं? दादा समाधी तुम्ही धारण करा, तुमच्या समाधी घेण्याला माझा विरोध नाही, पण पहिल्यांदा समाधी माझी होईल आणि मग तुम्ही समाधी घ्या. अगोदर माझी समाधी झाली पाहिजे. नाणोबराय म्हणतात निवृत्तीनाथान, निवृत्तीनाथाने विचारलं असं का म्हणतोस ज्ञानराजा तू? माऊलीने सांगितलं, कृपा अशी करा की सद्गुरूच्या वियोगात जीवन जगायची वेळ येऊ नये. सद्गुरु विग्रह रूपानं देह रूपानं या जगात नसताना मला एक क्षणही जगायची वेळ माझ्या वाट्याला येऊ नये. वियोग होऊ नये मला, तुमच्या डोळ्या देखत माझी समाधी व्हावी आणि मग तुम्ही तुमचा जो काही निर्णय असेल अवतार पूर्ण करायचा, कारण अवतारच आहे ते. निवृत्तीनाथ असतील, ज्ञानोबर असतील, हे कोण आहेत? आपल्यासारखे ऑर्डिनरी माणसं आहेत का? हे अवतारच आहेत, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती, महाविष्णूचा सखा माझा, सगळे अवतार आहेत. त्याच्यामुळे अवतार पूर्ण करायची जी तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करा, परंतु अगोदर माझी समाधी झाली पाहिजे. ज्ञानोबराय निवृत्तीनाथांना सांगायले. आणि सद्गुरू असून कुणी कुणाचं ऐकावं? गुरुनी शिष्याचं ऐकावं का शिष्याने गुरुचं ऐकावं? नियम काय? कुणाची आज्ञा कुणी पाळायची? गुरुची आज्ञा शिष्यांनी पाळायची. पण आज उलट होत, ज्ञानोबरांची इच्छा निवृत्तीनाथांना ऐकून घ्यावी लागली. का ज्ञानोबर आहे असं का म्हणता तुम्ही? माझ्या अगोदर समाधी तुम्हाला का घ्यायचे? आणि बाकीच्यांची तर बोलायची हिंमत नाही. सोपान काका तोंडाकडे बघत बसलेत, मुक्ताबाई तर टक लावून बघत बसले की हे दोघं भाऊ काय बोलतायत, कारण यांच्या दोघाच्यात बोलायची दुसऱ्याची हिंमत नाही. अहो 33 कोटी देवही त्यांना बोलू शकत नाहीत, कारण ते सगळ्यांचे मालक आहेत. एक महादेव आहेत आणि एक भगवान विष्णू आहेत. नामदेवरायांनी तसं वर्णन केलंय, साक्षात करीते संवाद हरिहर, तेथे निर्विकार सोपान झाला. काय बोलावं ते सोपान काकांना कळेना, बरं आपण लहान आहेत. महादेव आणि विष्णूच्या संवादात ब्रह्मदेवानी मध्येच काय बोलावं, काय अधिकार पोचतो बोलायचं? श्रेष्ठांच्या संवादात ज्याला काही कळत नाही त्यांनी काय बोलावं आणि का बोलावं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग ज्ञानोबरांनी एक फार सुंदर शब्द उच्चारला निवृत्तीनाथांच्या समोर, दादा माझी विनंती आहे तुम्ही ऐकावंच लागेल, आधी समाधी माझीच झाली पाहिजे. का? पण कारण सांग ना ज्ञानराजा. ज्ञानोबरांनी सांगितलं कारण ऐका. आहे वपणे देवा चरणासी ठेवा, देवा चरणासी ठेवा.
म्हणाले मला आहेवपणात समाधी घ्यायची, माझे सद्गुरु माझ्या समोर असताना समाधीस्थ व्हायची इच्छा आहे. आहेव शब्द स्त्रियांच्या बद्दल आहे. ज्या स्त्रीचा नवरा जिवंत असताना स्त्रीचा मृत्यू झाला त्या स्त्रीचं नाव आहे आहेव मरण. सौभाग्यवती. आणि नवरा आधी मेला आणि स्त्री जिवंत राहिली तर आपल्याकडे काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, विधवा. सौभाग्यवती आणि विधवा. नवरा जिवंत असताना मृत्यू झाला त्याचं नाव आहे आहेव मरण. नानोबराय म्हणतात मला माझे सद्गुरु जिवंत असताना समाधी घ्यायचे. सद्गुरूच्या वियोगात परमार्थिक विधवा मला व्हायचं नाहीये. विठ्ठल विठ्ठल कशा करता हे सद्गुरु निष्ठा आहे. आणि निवृत्तीनाथांना ज्ञानोबऱ्यांचं ऐकावं लागलं, कारण जाण्याचा क्रम ज्येष्ठाचा आधी कनिष्ठाचा नंतर आहे. मरण सुद्धा मोठ्याला आधी यावं, लहानानंतर जातो पाठीमागून. अहो जगाची रीत आहे, जो लवकर आला तो लवकर जाईल, उशिरा आला तो उशिरा जाईल. पण तसं नाही आहे इथं. ज्ञानोबऱ्यांची समाधी निवृत्तीनाथांच्या डोळ्यासमोर होणार आहे. निवृत्तीनाथ महाराज हो म्हणाले पण अंतकरण जड झालं, हृदय भरून आलं. माझ्या ज्ञानेशाची समाधी माझ्या डोळ्यासमोर होणार आहे याचं दुःख झालंय सद्गुरूंना, तेही माझ्या आधी. आणि निवृत्तीनाथ महाराज मध्ये मध्येच हुंदका देऊन रडतात माऊली समाधीला जाताना. तयारी सुरू आहे. 33 कोटी देवता पृथ्वीवर आल्यात. रुक्मिणी पांडुरंग स्वतः उपस्थित आहेत नाणोबऱ्यांच्या समाधीला. आणि जेव्हा समाधीच्या स्थानाकडं ज्या गुहेत माऊली समाधी घ्यायला जातात सिद्धेश्वराच्या समोर, त्या स्थानाकडं ज्ञानोबऱ्यांना घेऊन जायची वेळ आली. ज्ञानोबऱ्यांचं स्नान झालं, वस्त्र परिधान केले समाधीला बसण्याकरता, तेव्हा एक हात पांडुरंगाच्या हातात होता नाणोबऱ्यांचा आणि एक हात निवृत्तीनाथांच्या हातात. देव निवृत्ती समाधीच्या आसनावरती ज्ञानोबऱ्यांना नेऊन बसवलं. ते आसन कसं असावं, काय असावं, ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात सगळं सांगितलंय. नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजीन कुशोत्तरम सगळं वर्णन आहे. बसायचंय कसं, समक्काय शिरोग्रीवम धारयन्न अचलम स्थिरम.
दृष्टी कशी, शरीर कसं, बसायचं कसं, आसन कसं. ज्ञानोबर आहे, योग्यांची माऊली आहेत, महायोगी आहेत. ती समाधीला बसले आणि ज्ञानोबराने डोळे बंद केले. निवृत्तीनाथांना पांडुरंगाला वंदन करून डोळे बंद केले आणि डोळे बंद केल्यावर पांडुरंगाला गहिवरून आलं आणि हातातलं कमळाचं फूल पांडुरंगाने ज्ञानोबरांच्या चरणावर वाहिलं. ते ज्ञानेश्वरी जी ओवी केली होती ती इथं खरी झाली. हातीची निलीला कमळे पूजूतया ते तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे. हातीची निलीला कमळे पूजूतया ते कमल पुष्प ज्ञानोबरांच्या चरणावर ठेवलं. निवृत्तीनाथ महाराज पाहत होते फक्त आपल्या शिष्याचं कौतुक. आणि परत फिरतील देव असं अपेक्षित आहे, पण पांडुरंग माघारी फिरले नाहीत. दोन्ही हात जोडून मस्तक झुकून भगवंतांनी ज्ञानोबरांना प्रणाम केला. एका गुरुनी एका शिष्याचं महानत्व अजून काय बघावं की प्रत्यक्ष जगदीश्वर माझ्या शिष्याला वंदन करतो. आणि बाहेर आल्यावर भगवान पांडुरंग रडायला लागले. रुक्मिणी मातेने विचारलं, देवा अनेक संतांच्या अनेक ऋषींच्या समाधी झाल्या, तुम्ही कधी रडला नाहीत, आज का दुःख होतं? भगवंतांनी सांगितलं, हे ज्ञानोबराय सामान्य व्यक्ती नाही आहेत. हे कोण आहेत? जगाची ज्ञान संजीवनी आहेत. देवो म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखेला नयनी. अनेक योगी पाहिलेत, अनेक ऋषीमुनी पाहिलेत, पण यांच्यासारखा हाच विठ्ठल 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 रुक्मिणी यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही, यांची सर कोणालाच नाही. हेच आहेत प्रत्यक्ष ज्ञान संजीवनी आहेत, जगाची ज्ञान संजीवनी आहेत. म्हणून मला गहिवरून येतं म्हणत ऐसे सांगता. भगवंताची ही स्थिती पाहून रुक्मिणीने विचारलं, देवा मग आता ज्ञानोबर अवतार कार्य संपलं का त्यांचं? भगवंतांनी सांगितलं, नाही नाही, समाधीला बसले हा श्री विग्रह पाहायला मिळणार नाही पुन्हा, याच दुःख आहे. पण ज्ञानोबरायचं अवतार कार्य सुरूच राहणार आहे. कस सुरू राहणार आहे? नाना देवे घेतले ज्ञान देवे घेतले हृदय धरो निया ध्यान Oh,
झाडांना विचारावं, वृक्षांना वेलींना. पृच्छताम लतिकायाम वृक्षस्य तथैव च खगौ मृगौ नृगौश्च तथैव. पक्ष्यांना, सिंहाला, हरणाला, सगळ्या हिंस्र श्वापदांना विचारतात. सीता पाहिली का? शिळाला विचारतात दगडाच्या. वियोगाने दुःखी आहेत. आणि लक्ष्मणावर ही वेळ आली आहे की प्रभू रामचंद्राला समजवून सांगायचं, सांत्वना द्यायची, नका असं करू, नका रडू, नका दुःखी होऊ, नका शोकाकुल होऊ. हा प्रसंग विचित्र आहे दोन अर्थाने. एक म्हणजे धाकटे भाऊ आहेत, लहानाने मोठ्याला काय शिकवावं हा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे मूळ नातं सेवकाचं आणि स्वामीचं आहे. शेष नारायण हे भगवंताचे कोण आहेत? सेवक आहेत. त्या अर्थानं गंमत झाली तिथं. तरीही समजवतात रडू नका वगैरे वगैरे. मोठा प्रसंग आहे, सगळं वर्णन करत बसत नाही. पण सीतेला रावणाला घेऊन जाताना अडवणारा एक वीर, त्याचं नाव पक्षीराज जटायू. जातीने गिधाड आहेत ते, त्याच्यात जातीचं नाव घ्यायला काय वाईट आहे? गिधाड आहेत, आहेत पक्षामध्येही जाती आहेत. जसं माणसामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चार वर्ण आहेत, तसे पक्षातही चार वर्ण आहेत. हंस हा ब्राह्मण वर्णातला आहे, कबूतर क्षत्रिय वर्णातले आहेत, बघा तुम्ही, चातक वैश्य वर्णातला आहे आणि गिधाड शूद्र वर्णातला आहे. जन्माने जाती नीच होती, पक्षातलीही वर्ण सांगतोय मी सगळीकडे. क्लासिफिकेशन कुठं नाही, काल मार्क्सने सुद्धा केले. सगळीकडे क्लासिफिकेशन आहे. तुम्ही दास कॅपिटल बारकाईने बघा, आपल्याला वाटतं ह्याचं म्हणणं आहे की भेद नष्ट देवासी अर्पण. आणि जटायूची प्राणज्योती प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणात विलीन होते. आणि नवल तिथून पुढंच आहे की साक्षात प्रभू रामचंद्रांनी चिता रचली आहे. स्वतःच्या वडिलाची चिता रचायचा योग प्रभू रामाला नाही. महाराज दशरथांना अग्नि द्यायचा योग नाही आहे. अयोध्याधिपती, क्षत्रिय सम्राट, सूर्यवंश शिरोमणी दशरथ राजाला अग्नि द्यायला प्रभू श्रीरामचंद्र जाग्यावर नाहीत. पण जटायूची चिता रचून जटायूच्या चितेला खांद्यावर मडकं घेऊन तीन फेऱ्या मारून स्वतःच्या हाताने अग्नि दिला. भावबळे विष्णुदास, भावबळे विष्णुदास, पक्क पाठ केलं देवाच्या प्राप्तीसाठी निघाला. आई सुनीतीनं विचारलं, बाळा काय झालं? इति वृत्तांत सांगितला. आईने एकच सांगितलं, देव पाहिजे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय.
नारदांची भेट होते नारदाने ध्रुवाला वृंदावनामध्ये यमुना नदीच्या काठावर एका दगडाच्या शिळेवर तपाला बसवलं आणि भगवंत प्रसन्न झाले. 6 महिन्याच्या तपात सुरुवातीला झाडाची फळं खाऊन तप केलं, नंतर पानं खाऊन, नंतर पाणी पिऊन यमुनेचं, आणि शेवटी वारा पिऊन. आणि हे सत्ययुगात घडते. आणि भगवंत श्रीहरी रूपात प्रगट झाले. भगवंताला हरी हे नाव ध्रुवाने दिले. अगोदर हरी नावच नव्हतं त्यांना. आणि ध्रुवाला देव प्रगट झाल्यावर कळत नाही कोण आहेत ते. अपरोक्ष रूपात आलेला भगवंत पण परोक्ष ज्ञानाच्या अभावात काही बोलता येईना. बोलता येत नाही हे पाहून भगवान विष्णूने शंखाचा स्पर्श गालाला केला आणि ध्रुवानी वेदाचं सार बोलायला सुरू केलं. ध्रुव उवाच योऽन्त प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्व धाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताची प्रार्थना केली. देवाने विचारलं वर मागा का तप केलं काय पाहिजे. कारण बहुतेक तप काहीतरी पाहिजे म्हणून करतात, व्रत काहीतरी पाहिजे म्हणून करतात. जगामध्ये 99% सकाम भक्त आहेत, 1% निष्काम भक्त आहेत. बघा माझी भाषा पटते का. जगामध्ये 99% भक्त हे सकाम भक्ती करतात आणि 1% फक्त निष्काम भक्ती करतात. 100 भक्त असतील तर 99 भक्त हे फक्त इच्छा धरूनच भक्ती करायलेत. आणि एकच भक्त असा आहे की जो काही न इच्छा धरता भक्ती करतो. निष्काम काम्यानां कर्माणां वर्जयेत निष्कामो भवति. एकच. ध्रुवाने सांगितलं देवा काही नको, तुम्ही मिळालात बस झालं. पण देवाने सांगितलं हे आता बोलायला असतो. तप का केलं होतंस मला माहिती आहे, बापाच्या मांडीवर बसायचंय ना. हो देवा, त्याच्यासाठीच केलं होतं. पण मी तुला आढळ पद देतो म्हणाले. आढळ पदी बाळ बैसवीला धुरू शिखराचा सागर उपमन्य. 32,000 वर्ष राज्य केलं ध्रुवाने. मला सगळा सविस्तर विषय सांगायला वेळ नाही, थोडक्यात सांगतो. 32,000 वर्ष राज्य केल्यानंतर ध्रुव जेव्हा वैकुंठाला निघाला म्हणजे आढळ पदावर बसायला निघाला, तेव्हा वैकुंठातून भगवंतानी 2 पार्षद आणि 1 विमान पाठवलं. नंद आणि सुनंद नावाचे पार्षद आणि विमान. विमान आलं. विमान सगळ्याला न्यायला येत नाही बरं का. 1 तुकोबऱ्यांना आलं होतं, 1 ध्रुवाला आलं होतं. उल्लेख आहे प्रयाणकाळी देवे. तुकोबऱ्यांना आलं प्रयाणकाळी देवे विमान पाठविले. तसं ध्रुवालाही विमान पाठवले. पार्षद आले नंद सुनंद, विनंती केली महाराज चला आढळ पदावर बसायला चला. ध्रुवाने सांगितलं येतो. आला विमानाच्या जवळ पण विमानाला पायरी नव्हती. म्हणताय तो परमनंट आहे. खरंच आहे का. कुणाचा ऍड्रेस परमनंट आहे. एकच ऍड्रेस परमनंट आहे आपला. जर भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य झालं तर त्याचे चरण. आणि ते कुणाला होते, बाकी सगळ्याला तर नाशच आहे हो. भगवंतानी सांगितलंय आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन. पण परमनंट ऍड्रेस कुणाला मिळाला. मामुप्यत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ज्याला पुन्हा जन्माला यायचं उरलंच नाही, जन्म मरण ज्याचं संपलं त्याचा पक्का ऍड्रेस आहे पुनर्जन्म न विद्यते.
मामुपेत्य तू कौंतेय. मोक्ष हाच कायमचा पत्ता, भगवंताचे चरण हाच कायमचा पत्ता. बाकीचे सगळे टेम्पररी ऍड्रेस आहे. तुम्ही 2000 पिढ्यापासून एकाच गावात राहा, पण सांगताना नक्की सांगत जाओ माणसाने सध्या तिथे राहता बरं का. सध्या राहायचं आमचं गाव आहे. कोणतंही गाव सध्या राहायचंच आहे फक्त. कारण काय माहिती कोणता श्वास शेवटचा श्वास आहे आपला. श्वासो ही नाही विश्वास कदा रुद्धो भविष्यती, कीर्तनीय मितो बाल्याधरेर्नामेव केवलम. श्वासो ही नाही विश्वास, विश्वास नाही याचा कधी बंद पडेल. कदा रुद्धो भविष्यती, रुद्धो भविष्यती कदा, काय माहिती कधी बंद पडेल. पण भगवत तत्वाची प्राप्ती झाली तर नाशाचा संबंध नाही, कारण उत्पत्तीचाच नाही. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती, कौंतेय प्रतिजानी हि नमे भक्त प्रणश्यती. नाशाचा संबंधच नाही. म्हणून काळाचं भय नाही आणि संसाराची चिंता नाही. तुकोबर सांगतात, बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे, नाही भय चिंता तुका म्हणे, नाही भय चिंता तुका म्हणे. बळीयाचा अंग संग ज्याचा भगवत तत्वाशी संबंध झाला, ज्याचा भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य भाव झाला, त्याला काही योग जुळवून आणावे लागत नाही, ते आपोआप येतात. कोणतं भाग्य आणावं लागत नाही, ते आपोआप येतं चालून. अष्टमहासिद्धी सहित सगळ्या शक्ती दारात चालून येतात दुसऱ्या चरणात. योग भाग, योग भाग Yeah.
योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. योग चालून येतो. योग कशाला म्हणतात? योग हा जो शब्द आहे ना त्याचे तीन धातू आहेत सगळे. एक आहे दिवादी गणामधला युज समाधव हा धातू. युज समाधव धातूपासून योग शब्द निर्माण झाला. युज समाधव अर्थात ज्या योग विद्येच्या आचरणाद्वारे समाधीच्या सिद्धीपर्यंत जाता येतं त्या मार्गाचं नाव आहे योग, ज्याला अष्टांग योग म्हणतात. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे योगाचे आठ अंग आहेत. आणि या आठ अंगाचा उल्लेख एकाच सूत्रामध्ये महर्षी पतंजलींनी योगदर्शन शास्त्रात केला. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टावंगाणी असं सूत्र आहे. हा झाला युज समाधव धातूचा अर्थ योग. आता दुसरा आहे तो दिवादी गणातला धातू नसून तो धातू क्रियादयामधला आहे. त्याच्यामध्ये युजीर योगे हा प्रयोग. पहिला प्रयोग काय होता? दिवादी गणातला युज समाधव. आता पाणिनीने इकडं युजीर योगे असा अर्थ केला. युजीर योगे शब्दाचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा संयोग घडवून आणण्याकरता विशेष प्रयत्न करून जी घटना घडवून आणल्या जाते त्याचं नाव योग. किंवा अकल्पित अनागत स्थितीमध्ये सुद्धा योग्य प्रकारानं प्राप्तीची इच्छा होईल अशी कल्पना नसतानाही एखादी विशिष्ट प्राप्ती होणं म्हणजे सुद्धा योग. इथं आगंतुक शब्द आहे. अनागतो आगंतुको अकल्पितो प्राप्तिरिच्छन्ति न इच्छामेतत् कल्पतव्यात् सप्राप्तव्याद् इति स योगः. हे युजीर योगेचा अर्थ केलाय पुढं वार्तिककारण. योग योग म्हणजे काय? एखाद्या माणसाला पाणी पाहिजे म्हणून जरा तहान लागलेली पण त्याला म्हणले पाणी काही भेटत नाही आमच्याकडे, थोडं अमृत आहे पिता का. काय आला त्याच्या जीवनात? योग कशाला म्हणावा अजून? ह्याच्यापेक्षा काय योग असत? वरी पडली या पियुष धारा, ज्ञानोबरांनी त्याचं उदाहरण दिलं ज्ञानेश्वरी. पाण्यासाठी तळमळलेला माणूस जीभ टाळूला लागते, त्याला विचारलं थोडं पाणी, अहो पाणी नाही हो, नसू द्या मग जातो. नाही ऐका गे, पाणी नाही, थोडं अमृत पिऊन जा, अमृत आहे बघा कळशी भरून. का वरी पडली? आणि त्याचा दृष्टांत त्यांनी झाडासाठी दिलाय. का सुकती या अंकुरा वरी पडली या पियुषधारा. सुकणारं झाड एखादं छोटस रोपट, त्याला जर अमृतच मिळालं तर काय विषय आहे? त्याला योग म्हणतात. लाभाचे योग असतात काही 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 योग फार श्रेष्ठ असतात. संताची भेट झाली याच्यापेक्षा जीवनात मोठा योग कोणता? युजीर योग आहे. अजून एक धातू आहे योग शब्दामध्ये. योग शब्द फार विचित्र आहे. का सांगतो मी? कारण अर्थ कळावा योग शब्दाचा. तिसरा अर्थ योग शब्दाचा असा आहे यंत्र योजन इति योग. हा एखाद्या गोष्टीला योग्यता नसताना लाभ मिळणं म्हणजे सुद्धा योग आहे. अहो MPSC UPSC देऊन सुद्धा क्लास वन होता येत नाही, पण काही काही खेळाडूला क्लास वन म्हणून घेतले शासनाने. हा त्यांच्या जीवनातलं काय आहे? काय पाहिजे अजून? आपल्या भारतीय टीम मधल्या एक जणाला DYSP केलेलं आहे. तुम्ही नाव घेत नाही, तुमचे तुम्ही शोधा जो कोणी असेल तो. असं योग आहे त्याचा.
त्याचा त्याचा काय आहे योग आहे. काय झालं? हा आहे, भरपूर आहेत. बऱ्याच जणाला नोकऱ्या देतात. योग आहेत त्यांच्या त्यांच्या जीवनातले. योग्यता फार मिळवायची गरज नाही, दुसऱ्या कुठल्या तरी योगाने मिळालं म्हणून त्याला अजून एक शब्द आहे मराठीत, योगा योग. भेट झाली नसती पण आम्हाला इकडे जायचं होतं आणि तुम्हाला इकडे यायचं होतं. आमची गाडी पंक्चर झाली आणि तुम्ही इथं उगीच थांबले. काय काय झालं? योगा. काही गोष्टी योगा योगाच्या. काही माणसं सकाळपासून जेवलेले नसतात तर नेमकं पंक्तीच्या वेळेस दगडवाडीत पोहोचतात. हा सुद्धा काय आहे? योग. योग योगा योग. आता काय करा त्याला? काही योग असतात, काही संयोग असतात जीवनामध्ये, काही संयोग असतात. उगीचच भेट होते आणि तो माणूस कायमस्वरूपी जीवनात येतो, याचं नाव आहे संयोग. संयोग. कधी कधी वियोगही होतो. त्या योगाचं वि हा उपसर्ग आहे बरं का? वि हा उपसर्ग. उपसर्ग धातूच्या आधी जोडला जातो आणि प्रत्यय धातूच्या शेवटी. उपसर्ग धातूच्या अर्थाला बदलवतो किंवा परिष्कृत करतो. उपसर्गेन धात्वार्थो बलाद अन्यत्र नियते वा परिष्कृतेन अर्थेन तत् बलविवर्धते. दोन अर्थ केलेत पाणीने. उपसर्ग धातूच्या अर्थाला उलट करतो. आणि असे सगळे 22 उपसर्ग आहेत. एखादी गोष्ट चांगली करायला सुरुवात करतानाच काहीतरी झालं की माणसामध्ये ह्याला उपसर्ग लागला, म्हणजे आता उलट होणार. हे असे 22 उपसर्ग आहेत. आ अन अस निर निस दुर दुस सम वी आ आओ हे सगळे उपसर्ग आहेत. शब्दाची सुरुवात याच्यापासून असली की अवघड असत. धर्म नाही अधर्म, धर्म नाही विधर्म. एकच धातू पण तुम्ही उपसर्ग बदलित चला सगळे अर्थ बदलतात. जसं हार धातू आहे, हार हरती हार हा इथे हार धातू, त्याला सगळे उपसर्ग बदलित चला. आ उपसर्ग जोडला की आहार, आहार म्हणजे जेवण. त्याला उप हा उपसर्ग जोडा. उप हाही उपसर्गच आहे बरं का? उपहार. उप म्हणलं की उपहार. उपहार म्हणजे भेटवस्तू, गिफ्ट. त्याला तुम्ही सम उपसर्ग जोडा. संहारच होतो, नाशच होऊन जातो. त्याला वि उपसर्ग जोडा. विहार म्हणजे फिरायला जाणं, फिरणे, भ्रमण करणे. आता जसं घर्ष शब्दाला सम उपसर्ग जोडला की झाला संघर्ष. घर्षण म्हणजे नुसतं घासणे, पण सम उपसर्ग जोडला की संघर्ष. मग त्याचा धातू झाला स्प्रध. स्प्रध संघर्ष. सगळं कशा करता सांगतो मी? वियोगही होतो, योगाला उलटा अर्थ होतो, त्याचं नाव वियोग. कधी कधी योग्य मार्गाला न जाता तो मार्ग स्वीकारावा लागला तर त्याचं नाव नियोग. नियोग विधीचा अर्थ आहे यत्र नास्ति योगम नास्ति वियोगम तत्र नियोग. नियोग हा विधी आहे आपल्याकडे. जाऊ द्या, मी त्याच्यावर बोलत नाही आता. ते महाभारत काढावं लागेल सगळं पुन्हा. एक योग, एक वियोग, एक नियोग, एक संयोग. आणि जर एखाद्यावर आरोप लावायचा असला त्याचं नाव अभियोग. हा माणूस असा वाईट आहे. दावा त्याच्यावर चालवायचा असेल कोर्टामध्ये, आणि तेही अतिउच्च पातळीवरच्या, राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील किंवा एखादा सरन्यायाधीश असेल, त्याच्यावर सुद्धा खटला चालवता येतो संसदेत. त्याचं नाव आहे अभियोग. अभियोग दाखल करणं. त्यांच्यावर काय जनरल खटले थोडेच दाखल करता येतात? सरन्यायाधीशांनी एक जणाचा खिस्सा कापला असं थोडंच आहे ते. अभियोग दाखल होतो त्यांच्यावर. अवघड आहे तो अभियोग. अभि हाही उपसर्ग आहे. अभिषेक अभियोग. योग सांगतो. आणि एखाद्या गोष्टीला निवाडा करण्यासाठी ज्यावेळेस चार चौघाला एकत्र केलं जातं त्याचं नाव आयोग. निर्णितार्थ ही विवेकिन हा
एकस्यार्थ भूत्वा परिष्कृतेन धातृत्वान तद आयोग. आयोग म्हणजे काय? योग आणि आयोग काय विरुद्धार्थी शब्द नाही बरं का? योग शब्दात लय मजा आहे, इतकी मौज आहे या योग शब्दाची. बस आयोग म्हणजे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्याकरता, शोध लावण्याकरता, त्याचं संशोधन करण्याकरता विवेकी लोकांना एकत्र करून तिथं गठन केलं त्याचं नाव काय? आयोग. आयोग वेगळा, अभियोग वेगळा, संयोग वेगळा, वियोग वेगळा, नियोग अजून वेगळा. आणि हे सगळेच योगायोग आहेत. फक्त खरा योग एकच आहे, युज समाधो, जो दिवादिगणातला धातू मी तुम्हाला मुळात सांगितला तो खरा योग एकच आहे. ज्या मार्गाच्या अंगीकारण्यानं समाधी पर्यंत जात आहे तो तोच योग आहे. विठ्ठल विठ्ठल भाग्य कशाला म्हणायचं? योग कळालं तुम्हाला, पण भाग्य कशाला म्हणावं? भाग्य शब्दाचा अर्थ आहे भगान दयितुम अवशिष्टम अनुग्रहात इति भाग्य. भाग्य शब्दाची व्याख्याच अशी आहे व्याकरणाच्या दृष्टीनं, जे भग आहेत त्या भगांची प्राप्ती म्हणजे भाग्य. भग भगंतो धातू आहे, त्याचा अर्थ आहे गुण. जे सहा भग आहेत भगवंताकडे म्हणून त्यांचं नाव भगवान आहे. भगवंतो षड भगान यत्र विराजते स भगवंत. कोणते सहा भग आहेत? यश, श्री, उदारता, ऐश्वर्य, वैराग्य आणि ज्ञान. त्याची ओवी काढा ज्ञानेश्वरीतली. आईका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहे गुणवर्य वसते जेथ म्हणोनी तो भगवंतो निसंगाचा सांगा तू. हे भगवंत आहे, याच्यापैकी एकही गुण असला तरी त्याचं नाव भाग्यवान. नीट ऐका. आणि ज्याच्याकडे सहाही गुण आहेत त्याचं नाव भगवान. विठ्ठल 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 यश मिळालं भगवंत होत नाही पण भाग्यवंत होतो. काय होतो? यश मिळालं तरी भाग्यवंत, श्री म्हणजे लक्ष्मी मिळाली तरी भाग्यवंत, उदार असला, दाता असला तरी तू कोण आहे? भाग्यवंत आहे. वैराग्यवान असला तरी भाग्यवंत आहे. ज्ञानी असला तरी भाग्यवंत आहे. आणि वैभवशाली ऐश्वर संपन्न असला तरी भाग्यवंत. हे भाग्य आहे. आणि सहाला सहा कुठंच नाहीत बरं का? एक दोन आले तरी लय झालं, एक आलं तरी लय झालं, यशच मिळालं तरी खूप झालं. यश मिळता मिळताच निसटते. युपीएससीची परीक्षा पाच वेळेस अर्ध्या मार्कावरून जाणं कशाचं लक्षण आहे? त्यांचा अभ्यास कमी होता का? आणि जे झालेत त्यांच्यापेक्षा निश्चितच कमी नव्हतं. पण अर्धा मार्क नाक खाजवता खाजवता अर्धा मिनिट गेला असेल, तोंडावर माशी बसली असेल, पेन चालला नसेल, बाजूच्या डेस्कचा धक्का लागला असेल, त्याच्यात गेला एक मिनिट, गेले मार्क, कमी काही नव्हतं, भाग्य नव्हतं. यश मिळालं ना भाग्य आहे, लक्ष्मी आहे ना तुमच्याकडं, श्री आहे ना भाग्य आहे, तुमचं भाग्यवान आहे. मी म्हणत नाही लक्ष्मी असणं वाईट गोष्ट आहे, असावी लक्ष्मी, कारण लक्ष्मी तिथंच राहते जिथं नारायण आहे. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. फक्त एकट्या लक्ष्मीच्या मागे लागू नका व्यभिचारी ठराल. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंता सहित लक्ष्मी, मग अडचण नाही काय. मग लक्ष्मी कृपा करते, त्याला लेकरू म्हणून सांभाळते. लक्ष्मीला आई म्हणावं आणि भगवंताला बाप म्हणावं, लक्ष्मी त्याला लेकरासारखं. नीट ऐका. पण लक्ष्मीचा मीच मालक आहे म्हणून जर कुणी उभा राहिला तर त्याला व्यभिचारी नावाचं पाप लागतं. बाकी जगातले व्यभिचार जाऊ द्या, त्याला तेवढी किंमत नाही. पण लक्ष्मीसोबत जो मी मालक म्हणून
गर्व करतो. लक्ष्मी त्याला निश्चित दारिद्र्य दाखवल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 वैराग्य ज्याच्याकडे आहे तो भाग्यवान आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे भक्ती आहे तो भाग्यवान आहे. भक्तीसारखं भाग्य कुठं आहे? तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तन आहो. ते भाग्य आहे ते भजन करणं, भक्ती करणं, वैराग्य होणं, ज्ञान मिळणं, त्याचं नाव भाग्य आहे. यत्र भगान विराजते एकही भग म्हणजे गुण आला तरी त्याचं नाव भाग्यवान आहे. भाग्यवान भाग्यवान म्हणजे काय? संसारात कुणालाही भाग्यवान म्हणते. 3 दिवसापासून चुनाच मिळत नसला तर तंबाखूवाल्याला डबी मिळाली की भाग्यच म्हणतो तो. माझं भाग्य आहे आज, आज मिळाली. काय भाग्य? न भांडणारी बायको मिळाली तरी भाग्यच. भाग्य तरी नाही धन पुत्र तारा निकट वास बरास सापाय निकट वास बरास सापाय. भाग्य तरी नाही धन पुत्र तारा निकट वास बरास सापाय. हरि हरि बरास सापाय. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापई. हे भाग्य थोडी आहे. हे असे भाग्य चालत राहत. लॉटरी लागली काय भाग्यवान? लॉटरीचं आहे काही कष्टाचं आहे का? जसं आलं तसं जाईल. काळजी करूच नका तुम्ही. नाही हो, त्यांनी मागच्या इलेक्शनमध्ये फारच कमावलं. कसं कमावलं? असंच कमावलं. ते असंच जाणार आहे. ते काही भाग्याचं धन आहे का? जगामध्ये भाग्य भाग्य काय आहे? निकटवास बरा भाग्यवंत म्हणो आणि शरण गेले तिच भाग्य. भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव. देव ज्यांना आवडला ते भाग्यवान आहेत. ते योग आणि भाग्य घरी चालून घर चालून येतात. घर चालून येणं हे मोठं भाग्यच आहे बरं का. संत घरी येणं मोठं भाग्य आहे. उजळले भाग्य आणि अवघी चिंता कधी संत दर्शने. हा घर चालून आले संत. आपण आपल्या घरी बसल्या बसल्या हे मिळतं सगळं. सर्व शक्ती चालत का? कारण या जगातल्या सगळ्यात सर्वोत्तम गोष्टीवर संतांचा अधिकार आहे. बाकीच्यांचं नाही का? आहे, पण त्यांच्या नंतर आहे. देव ज्या ज्या काही सुविधा या जगात तयार करतोय ते संतासाठी करतोय. बस मुळात तसा आहे. वेळेवर पाऊस पडतो, नद्या अजूनही वाहतात, अजूनही झाडांना फळं येतात. नाही त्यांनी ठरवलंच समजा, आणि देवाने सांगूनच दिलं
की आतापासून कोणत्याच झाडाला दाणे येऊ द्यायचे नाहीत, कोणत्या झाडाला फळ येऊ द्यायचं नाही म्हणलं तर काय अडचण आहे का? आणि त्याने वरूनच स्विच ऑफ करून टाकलं फळं यायचं तर कसं होईल? असं होत नाही. अजूनही फुलं येतातच आहे, अजूनही फळं येतातच आहे झाडांना, अजूनही पिकं पिकतातच आहे, अजूनही गाई दूध देतातच आहे. कोणासाठी आहे सगळं? देवाची सृष्टी आहे, देवाने जग निर्माण केलंय, देवाच्या आवडत्या लेकरांसाठी आहे. विठू माझा लेकर. मग देवाचे आवडते लेकर कोण आहेत? संत हेच त्याचे आवडते लेकर आहेत. मग त्या संतांना या सृष्टीतल्या सर्वोत्तमावर सर्व अधिकार असल्यामुळं, कारण हे जग देवाने तयार केलंय, देव त्यांचा मायबाप आहे, संत त्यांची लेकर आहेत, मग संतांना या जगाच्या अधिकारावरून कोण अडवू शकतं? तिसऱ्या चरणात प्रश्न. संपत्तीवर जसा मुलाचा अधिकार निर्विवाद आहे, कायद्यानेही आहे पण अध्यात्माने. आणि फक्त संपत्तीवरच नाही, कर्ज असलं तर फेडण्यावर पण आहे, बरं का? दोन्ही आहे. बापाच्या सगळ्या विधी मुलगा करू शकतो. आत्मा वये पुत्र नामसी श्रुतीवाक्य आहे, वेदाचं वाक्य आहे. वडिलाचे सगळे क्रियाकर्म करायचा अधिकार फक्त मुला, सगळे परमार्थासहित भक्ती सुद्धा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा, उपवास पारणे राखेला दारवंठा, केला भोगवटा आम्हा लागी. काय असत? वंश परंपरेने मी तुमचा सेवक आहे म्हणाले. वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोण. वंश परंपरेने भक्ती आहे म्हणाले. नाथ महाराजांची भक्ती तशीच आहे. भानुदास महाराजांपासून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांपर्यंतचा संदर्भ पहा. महाराजांना म्हणता येतं वंश परंपरा दासमी अंकित, किंवा तुकोबरांचे विश्वंभर बाबापासून पहा तुकाराम महाराजांपर्यंत. तुकोबरांच्या वंशामध्ये तुकाराम नाव ठेवित नाहीत अजून.
एकच तुकाराम, पुन्हा तुकाराम नाही का? त्यांच्या एवढा अधिकार कुणाचाच नाही म्हणून ठेवत नाहीत, बाकी काय नाही ठेवायला. काय नाव किती जणांचं तुकाराम नाव आहे? विठ्ठल विठ्ठल आणि काय असतं? भगवंताची भक्ती करत असताना देवाला मायबाप मानले संत त्यांचे पुत्रच आहेत, लेकरच आहेत. म्हणून जसा पित्याच्या संपत्तीवर निर्विवाद हक्क आणि अधिकार मुलाचा आहे पैतृक संपत्तीवर, त्या पद्धतीनं या भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीवर जगतावर अधिकार आणि सत्ता संतांचीच आहे. म्हणून जड भिंती चाल म्हणले की चालते, चालविली जड भिंती, नाही तर भिंत ऐकत असती होय. तुम्ही जाऊन बसा बरं एखाद्या भिंतीवरून, म्हणा चल चल, एक सहा महिने चल म्हणून बघा, तरी चलत नाही ते. आपला अधिकारच नाही ना सृष्टीवर, नुसत्या चेतन नाही, जड चेतन दोन्ही प्रकारच्या सृष्टीवर अधिकार आहे. कारण त्यांच्या बापाने हे तयार केले सगळं, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित, त्यांना काय करायचं ते करू शकतात, मेलं तरी उठू शकतात. सच्चिदानंद बाबा आधारे लेखक झाल, आपण किती रडून आपटून घेतलं तरी मेलेलं उठणं तर सोडाच, आपल्या हात लावून अजून जास्त मरल. संत ते पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित, त्यांचा अधिकार मोठा आहे. यमाचीन काळाची हिंमत नाही त्यांच्याकडे यायची. अहो भगवंताच्या कडेवर बसलेत आणि आनंदानं निर्भर आहेत. तुका म्हणे कडी बैसो, तुका म्हणे कडी बैसो, तुका म्हणे कडे बैसो, तुका म्हणे कडी बैसो. तेने असो निर्भर, तेने असो निर्भर, योग भाग्य घराये ते, योग भाग्य घराये ते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.